केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहांच्या टीकेला आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलंय. मुंबई महापालिकेत भाजपला अस्मान दाखवू अशी गर्जनाच उद्धव ठाकरेंनी केली आहे. मातोश्री बंगल्यावरती झालेल्या विभाग प्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी हा इशारा दिलाय. पसाराभर नाचलेल्या लोकांपेक्षा मुठभर निष्ठावान बरे असा घणाघाट ठाकरेंनी केलाय. मुंबईत काल आपण मंगलमूर्ती आणि अमंगलमूर्ती बघितले. गणपती बाप्पांना त्यांना सुबुद्धी द्यावी असा टोलाही त्यांनी अमित शहांना लगावलाय. दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार असंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलंय. दसरा मेळाव्यासाठी कामाला लागा असे आदेश त्यांनी शिवसैनिकांना दिले. भाजपनं मिशन मुंबई हाती घेतल्यानंतर आता उद्धव ठाकरेही तयारीला लागलेत. अमित शहांचा एक दिवसांचा मुंबई दौरा झाला आणि त्यानंतर अमित शहा यांनी शिवसेनेवर टीका करत मिशन मुंबईची घोषणा एक प्रकारे केली आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील विभाग प्रमुखांच्या बैठकीत भाजपसह अमित शहा आणि शिंदे गटावरती निशाणा साधला. उद्धव ठाकरे विभाग प्रमुखांच्या बैठकीत नेमकं काय काय म्हणाले आपण सविस्तर बघूयात. आपण बघितल्या मुंबईमध्ये मंगलमूर्तीच्या दर्शनाला आले होते, पण आल्यानंतर असं म्हणतात की ती मंगलमूर्ती आहे. तिकडे अगोदर काही बोलू नये, पण ते बोलून गेले. आता तिकडे सुद्धा त्यांना ते गणपतीच्या मंडपात सुद्धा राजकारण दिसतं, तर आपण काही करू शकत नाही. मी एवढंच म्हणतो की गणपती हा बुद्धिरथ आहे, सगळ्यांना त्यांनी सुबुद्धी द्यावी हीच माझी गणरायाकडे प्रार्थना आहे. सांगण्याचं मुद्दा काय की काल त्यांनी येऊन ते सांगून गेले की आता शिवसेनेला जमीन दाखवायची दाखवा. ते जमीन दाखवल्यानंतर त्याला काय बोलायचं ते बोलू. थोडक्यामध्ये आता संघर्षाचा काळ आहे. शिवसेना ते संपवायला निघालेले आहे आणि या संघर्षाच्या काळामध्ये जो सोबत राहतो तो आपला, तो आपला. आणि त्याच्या सगळी मंडळी म्हणजे आता इकडे आमदार म्हटल्यानंतर भास्करराव आहेत, रवींद्र वायकर आहेत, अनिल परब आहे, सुनील प्रभू आहेत, आणखी कोण आमदार. याही आमदारांना ते लालूच दाखवून नेऊ शकत होते, का नेऊ शकले. आणि शेवटी निष्ठा हा असा विचार एक विषय असतो, तो किती किंमत लावली बोली लावली तरी तो विकला जाऊ शकत नाही आणि कोणी विकत घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे हे सगळे निष्ठावान हे सोबत राहिले. आणि जे बाळासाहेब सांगायचे तसेच एक पसावर असे सगळे नाचलेले लोक असण्यापेक्षा उत्पर का होईना निष्ठावंत असतील तर मी मैदान जिंकू शकतो. आता माझं एक मला समाधान काय आहे, आता जी माझ्यासोबत आहेत ती कट्टर कडवट निष्ठावंत शिवसैनिक आहेत. आणि हेच आपल्या शिवसेनेचं वैभव आहे. बाकी मला जास्त काही भाषण करायचं नाहीये. दसरा मेळावा तर आलेलाच आहे, तो तर घ्यायचाच आहे. शिवाजी पार्कवरती त्यावेळेस मला जे काय बोलायचं ते बोलेल. आणि यावेळेला एक बरं आहे की आतापर्यंत माझ्या मला बोलताना तोंडावरती मुख्यमंत्रीपदाचा मास्क असायचा, त्याच्यामुळे जरा जपून बोलावं लागायचं. आता जे बोलायचं ते जे सुचेल त्यावेळेला ते बोलेल. उद्धव ठाकरे यांच्या या सगळ्या बोचऱ्या टीकेवरती भाजपकडून काय उत्तर येतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. कारण उद्धव ठाकरे आणि भाजप शिंदे गटच नाही तर अमित शहा यांच्यावरही निशाणा साधलेला आहे. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे